उपसरपंच निवडीनिमित्त सौ सुवर्ण ज्ञानेश्वर कुंभार यांचा विशेष असा आपण जनतेच्या वतीने आणि सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून सत्कार समारंभ घेतो। मगाशी नानांनी आवर्जून साहेब उल्लेख केला की यांच्या सासूबाई की ज्यांनी 10 वर्ष या गावाचे एक सदस्य म्हणून सेवा केलेली आहे, परंतु कधी पदाची अपेक्षा केली नाही किंवा माझ्या माहितीप्रमाणे 7 सरपंच निवडी होण्यापाठीमागे एक भक्कम भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली। आपण पाहतो की आज जे काही प्रदूषित वातावरण राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये झाले, परंतु एखाद्या छोट्याशा ग्रामीण भागातील गोपूर सारख्या गावामध्ये असे काही आगळेवेगळे मंडळे आहेत जे वारसा एक चांगल्या कुटुंबामध्ये चालवत असताना अतिशय चांगली कामगिरी त्यांनी यापुढे देखील पदावर आल्यापासून या गावच्या विकासासाठी करावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि त्यांचे प्रति देखील आज इथं आहेत। गावातील एक आगळेवेगळं व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी एक आपली ओळख निर्माण केली। साहेब, सांगायला अभिमान वाटतो की लहान वयातच जे काही कौटुंबिक विभागणे असते किंवा कुटुंब विभक्त होत असतात अशा माध्यमातून अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्यांचे वडील आहेत आणि अशा अवस्थेमध्ये स्टँडवर छोट्याशा घरामध्ये राहून आज कोट्यवधी रुपयांचा वर्षाचा टर्न ओव्हर त्यांच्या वीटभट्टीचा असतो। व्यवसायाच्या माध्यमातून माननीय बंडा कुंभार देखील एक चांगलं काम या गावामध्ये करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं अभिनंदन करायचं तर हे जे काही गावामध्ये पक्ष चालवणारे किंवा पार्टी चालवणारी ही सगळी जी काही मंडळी आहेत त्यांनी देखील अशा कुटुंबाला खऱ्या अर्थानं आज न्याय देण्याचं काम केलेलं आहे। संघटनेचे राज्याचे प्रवक्ते पवार साहेब आहेत, तालुका अध्यक्ष ऋतुकाका गांगे आहेत, तरी देखील एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तुम्हाला पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा देतो आणि ज्या महत्वाचं म्हणजे सदस्य इतर सदस्य मंडळींनी अतिशय मोलाचं त्यांचं योगदान देऊन त्यांना मताधिक्यानं त्या ठिकाणी पदावर बसवले त्या सर्व सदस्यांचं तुम्ही आज स्वागत केलं, पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व सभासदांचं सर्व ग्रामपंचायतीच्या मेंबर्सचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया।